शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी विजस ठोंबरे। वज्रधारी सुपरफास्ट मध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील 100 वर्षांच्या आजोबांनी केली कोरोनावर मात। मिरज कोरोना रुग्णालयातून 100 वर्षीय आजोबांना डिस्चार्ज दिला आहे। यावेळी डॉक्टर आणि नर्स यांच्याकडून टाळ्या वाजवून शुभेच्छा देत आजोबांना डिस्चार्ज देण्यात आला। सांगली जिल्ह्यातील मणदूर हा कोरोना हॉटस्पॉट झाला आहे। या ठिकाणी 50 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। या वृद्धावर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय स्टाफकडून योग्य प्रकारे उपचार करण्यात आले, त्यांची काळजी घेण्यात आली। या सर्वांच्या प्रयत्नांमुळे 100 वर्षांचे आजोबा कोरोनामुक्त झाले आहेत। कोरोनाच्या संकट काळामध्ये हात धुण्याची चुकीची पद्धती ठरू शकतात घातक। हात हा शरीराचा असा एक महत्त्वाचा भाग आहे जो कोरोना संक्रमणामध्ये मोठी भूमिका बजावतो। कोरोनाची साखळी जर आपल्याला तोडायची असेल तर हात धुण्याची सर्वात योग्य पद्धत आपण नीट समजावून घेतली पाहिजे। या व्हिडिओमध्ये पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी आपणाला हात नीट कसे धुवावेत याविषयी मार्गदर्शन केले आहे। हे मोलाचे मार्गदर्शन आपण सर्वांनी जरूर पाहावे आणि आपल्या सर्व आप्तांना सुद्धा पाठवावे। अशा जनजागृती मधूनच आपण कोरोनाची साखळी तोडू शकतो। शिर्डी साई मंदिर बंद असल्याने परिसरातील फुलशेती अडचणीत। कोरोना संकटामुळे शिर्डीचे साई मंदिर गेल्या 3.5 महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहे, तर परिसरातील फुलशेतीला देखील मोठा फटका बसला आहे। मागणीच नसल्याने गुलाब आणि लिली सारखी फुलं शेतातच सडून चालली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरं जावं लागत असल्याने फुलं उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत। प्राणी मित्रांनी अग्निशमन दलाच्या हॅमजेट क्रेनच्या सहाय्याने वाचवले म्हैशीचे प्राण। वसईतील भुईगाव येथे रस्त्याच्या कडेला पडलेल्या म्हैशीचे प्राण पहिल्यांदाच हॅमजेट क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढून तिची सुखरूप सुटका केली आहे। वसई पश्चिमेकडे भुईगाव येथे उमंग गॅस एजन्सीच्या जवळ रस्त्याच्या कडेला गेल्या 2-4 दिवसांपासून एक म्हैस पडली असल्याचे प्राणी मित्र निलेश ठोकाणी यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कंट्रोल रूमला कळवून बेवारस म्हैशीची सुटका करून तिला एका तबेल्यात ठेवून तिच्यावर उपचार सुरू केले आहेत, अशी माहिती निलेश खोकाडी प्राणी मित्र यांनी दिली आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर मिरजेत महाकुंभ मेळावा होईल। सूर्याचारक कृष्णदेवनंद गिरीज महाराज मिरजेतील कृष्णा घाटावरील ऐतिहासिक मार्कंडेश्वर मंदिरात भगवान श्रीरामांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती। या मंदिराचा जीर्णोद्धार अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सर्वजण एकत्र येऊन करणार आहोत। त्यानिमित्त 1 ते 8 नोव्हेंबर अखेर मिरजेत महाकुंभ मेळावा होईल, अशी माहिती द्वारका येथील जुना आखाडाचे जगद्गुरू सूर्याचार्य कृष्णदेवनंद गिरीजी महाराज यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय। प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।